पुढची बातमी पाहूयात. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एका महिलेचा दोन युवकांनी खून केला. या तिघांमध्ये काही बोलणं झालं आणि यातील एका युवकानं चाकूने वार करत त्या महिलेचा खून केलाय. आरोपी हे खून झालेल्या महिलेच्या ओळखीतले असल्याचं एकंदर घडलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे. तसंच हे सर्व उल्हासनगरचे असल्याची माहिती आहे. घटनास्थळी एक गाडी सापडली आहे. पोलिसांनी एका तासाच्या आत एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस करत आहेत. कल्याण ऍडिशनल सीपी आणि डीसीपी यांनी 6 पथक आरोपींच्या शोधासाठी धाडले. पोलिसांना महिलेच्या ऍक्टिवा गाडीमधून मोबाईल सापडला. त्या मोबाईलवरून आरोपी कोण होऊ शकतो याचा सुगावा पोलिसांना लागला. त्याचवरात पोलिसांनी बाबू ठकणे या हल्लेखोराला अटक केली आहे. त्याच्या एका साथीदाराचा नाही तर घडली, मी जसा आवाज ऐकला आम्ही धावत धावत गेलो तिथे लेडीज तिथं खाली पडलेली, तिला उचलून मी इथं ठेवलं, तर रिक्षा मागवली, रिक्षामधून त्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. काय झालेलं तिथे चाकू का काय ते बघितलं नाही मी, काय लागलं करून त्याची घटना नाही माहिती. खाली ती पडलेली, मी माणुसकीच्या हिशोबाने तिला उचललं, रिक्षामध्ये इथं बसवलं आणि रिक्षामध्ये घेऊन गेलो दवाखान्यामध्ये. मुलं वगैरे होती का तुम्ही? दोन मुलं होती, बाईक होती, पळून गेले. पीएमसी मार्केट कल्याण या ठिकाणी एका 22 वर्षीय तरुणीवर एका हल्लेखोराने हमला केला. त्याला चाकूने वार केले. त्या फोर्टिस हॉस्पिटलला हलवण्यात आलं. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची खबर मिळताच एक तासाच्या आत प्रयत्न करून पोलिसांनी त्याची दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्याचा पुढील तपास सुरू आहे. त्या गुन्हा घडून आतापर्यंत फक्त 2 तास झाले आहेत. आम्ही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. प्राइम ऑफिसी तेच त्याचे आरोपी आहेत, परंतु बाकी गुन्ह्याचा अजून तपास बाकी असल्यामुळं मी या विषयी भाष्य करत नाही. ही मुलगी उल्हासनगरची होती आणि जे संशयित आहे तोही उल्हासनगरचा आहे. यांची अनेक दिवसापासून ओळख होती आणि त्यामधूनच हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहे. या महिलेला त्या मार्केटमध्ये कुणी बोलवलं, बाबू तिकडे कसा पोहोचला आणि त्यांच्या साथीदाराच्या मदतीने तिची हत्या का केली याचा तपास पोलीस करतात.